कोकण म्हटलं की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र. कोकणच्या या सौंदर्यात विविध घटक आणखी भर घालत असून पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणारं कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच. सर्वत्र पसरलेली भातशेती कोकणच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करत असते. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भातशेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. गढूळ पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर ऊन पावसाळ्याच्या खेळात सायंकाळीच्या दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे कवितेत वर्णन केल्याप्रमाणे अनुभूतीस येणारं कोकण असतं. सलग सुट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचे मन मोहित करीत असते. राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या पावसाची दरवर्षीची आकडेवारी पाहिली ते लक्षात येतं कोकण पावसाच्या सरासरीत दरवर्षी आघाडीवर असते. यावर्षीही कोकणात राज्यातील अन्य भागाच्या तुलनेत पाऊस उत्तम झाला असून शेती चांगलीच बहरली आहे. पावसाने पेरणीपासून आता भात फुलोराल्या येईपर्यंत शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे. कोकणचे सौंदर्य खरं तर पावसावरच अवलंबून असते. दरवर्षी वरुण राजा कोकणचे हे सौंदर्य अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाळ्यात चारही महिन्यात कोकणचा निसर्ग आपले रुपडे टप्प्याटप्प्याने पालटत असतो. कोकणचं खरं सौंदर्य बहरतं ते श्रावण आणि अश्विन महिन्यातच. श्रावणात कोकणची माळराने रानफुलांनी बहरून येतात. विविध रंगी आणि आकाराची ही रानफुले म्हणजे अभ्यासकांना एक पर